श्री स्वामी समर्थ आज संध्याकाळी आज अमावस्या आहे दर्श अमावस्या आहे आणि आज रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा जर तुम्ही उपाय केला अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर दिवा तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी लावला तर सर्व दोषांपासून पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि मग तुम्ही जेव्हा तुमच्यावर काही दोष असतात पाप असतात जसं की पितृदोष असेल अजून कुठल्या तुमच्या कुंडलीतील काही द्रो दोष असतील तर असे दोष असल्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये यश मिळवू शकत नाही किती पण सोपं काम असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये अपयश येतं तर ही आपल्या डोक्यावरचं हे पाप धुवून टाकण्यासाठी तुम्हाला आज दर्शमावस्याच्या दिवशी हे काही उपाय करायचे आहे बघा कधी कधी असं असतं की आपलं पा पाकिट पैशाने अगदी भरलेलं असतं पण महिन्याच्या शेवटी ते पैसे टिकतच नाहीत आपण भरपूर कमवतो पण आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही तर हे जे ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या का घडतात की आपल्यावर काहीतरी वाईट गोष्टींचा प्रभाव झालेला असतो किंवा आपण काहीतरी पाप केलेले असतात आणि त्याचे त्याचा कुठेतरी परिणाम आपल्याला भोगावा लागतो म्हणून आपल्यातलं आपल्या डोक्यावर जे काही पाप असेल जे काही दोष असेल ते काढून टाकण्यासाठी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी आजच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावायचा आहे सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे मी बरेचसे काल तुमच्यासोबत उपाय शेअर केले अमावस्याला तुम्हाला जसं घर स्वच्छ करायचं आहे जाळं कराय काढायचं आहे ना नारळाने उतारा करायचा आहे उमरठ्यावर हळदीचं लेपण टाक करायचं आहे पाण्यामध्ये मीठ लिंबू गोमूत्र टाकून त्याच्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे हे केल्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो नाहीसा होतो म्हणून तुम्ही नक्की करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळी जमल्यास तुम्ही शिवलिंगावर तीळ नक्की अर्पण करा या महिन्यामध्ये बघा तिळेला खूप महत्त्व होतं आणि तिळाचे बरेच उपाय केले जातात तर जमलंच तुम्ही आज संध्याकाळी शिवलिंगावर तीळ नक्की अर्पण करा आणि सगळ्यात महत्वाची आजचा महत्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळी साधारणतः सहा वाजेनंतर तुम्ही तुमच्या जवळपास कुठे नदी असेल किंवा तलाव असेल तर तिथे तुम्हाला जाऊन लाल पाच गुलाबाचे फुलं लाल गुलाबाचे पाच फुलं आणि पाच तुम्हाला जळणारे दिवे आता बघा ते दिवे तुमच्यावर पाण्यावर तरंगणारे पण दिवे मिळतात तुम्हाला जे सोयीस्कर असतील ते दिवे जे पाण्यावर तुम्हाला तरंगतील बघा आमच्या इथे नाशिकल्या गंगेवर ते दिवे मिळतात हो असे पाण्याचे बनवलेले असतात तुम् जेणेकरून ते पा पाण्यावर तरंगतात ते तर असे तुम्हाला पाच जळणारे दिवे आणि पाच लाल गुलाब जे आहे ते तुम्हाला नदीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचं आहे त्यामुळे काय होतं तुमच्या डोक्यावरचे दोष जे आहे ते वाहिले जातात तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी वाईट जे पण काही आहे तर त्या गोष्टी पाण्यासोबत वाहून जातात आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते तर म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला दक्षिण दिशेला किंवा तुमच्या घराची जी दक्षिण बाजू आहे त्या बाजूला किंवा त्या बाजूला दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा दक्षिणेला तोंड करून तिळाच्या तेलाचा जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे हा दिवा आहे ना पितरांचे मार्ग प्रकाशित करत असतो पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि बघा अमावास्याच्या दिवशी आपल्या पितृ आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी हे काही उपाय तुम्हाला करायचेच असतात अमावास्याला पितृ लोक जे आहे ना ते भूतलावर आलेले असतात तर त्यामुळे आपण काही चांगल्या गोष्टी केल्या तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात जसं की दान वगैरे दान करणं काहीतरी वागणं या गोष्टींमुळे आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतात याउलट जर आपण काही चुकीचं काम केलं तर आपले पित्र आपल्यावर नाराज होतात आणि मग आयुष्यामध्ये भरपूर संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं कारण पित्र हे देवांपेक्षा महान असतात देवांची पूजा आपण खूप करतोय पित्रांना विसरून जातोय तर असं चालणार नाही म्हणून अमुक एक दिवशी पित्रांसाठी काही उपाय केलेच गेले पाहिजे तर आज न विसरता तुम्हाला संध्याकाळी वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला पाच लाल गुलाब आणि पाच जळणारे दिवे तुम्हाला सोडायचे आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी वाहून जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या दक्षिण बाजूला किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दक्षिणेकडे वात करून तुम्हाला दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तर असे हे अगदी छोटे छोटे आणि सोपे उपाय आहेत न विसरता न चुकता करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम त्याचे नक्कीच दिसून येतील तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी निघून जातील आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये येतील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समाधा